नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शिंदेजी बी, श्री नागेश्वर विद्यालय थेरगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। विद्यार्थी मित्रांनो, आपण लहानपणापासून अनेक घटना पाहत आलेलो आहोत, त्यामध्ये प्रामुख्याने त्या घटना का व कशा घडतात या संदर्भात नेहमीच आपल्याला कुतूहल निर्माण झालेले आहे। वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रामुख्याने घटना आपण सांगू शकतो, उदाहरणार्थ लोखंडाला गंज का लागतो, वनस्पतींना फुले व फळे का व कशी येतात, केस पांढरे का होतात, वस्तूला बल लावले असता वस्तूचे विस्थापन कसे होते, पाऊस का व कसा पडतो, विजा का चमकतात, असे वेगवेगळे प्रश्न व त्यांची उत्तरे याबद्दल आपल्याला नेहमी कुतूहल निर्माण झालेले आहे। परंतु मानव या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा निश्चित प्रयत्न करत आलेला आहे। मग विज्ञान म्हणजे काय? तर आपल्या सभोवतालच्या घडामोडींचे आकलन व नियमन करण्याचा मानवाने केलेला जाणीवपूर्वक प्रयत्न म्हणजे विज्ञान होय। विज्ञानामध्ये प्रामुख्याने तीन शास्त्रांचा समावेश आहे, त्यामध्ये भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही भाग भौतिक शास्त्राचा, काही भाग रसायनशास्त्राचा, तर काही भाग जीवशास्त्राचा आहे। भौतिक शास्त्र म्हणजे काय? तर अजैविक शास्त्राच्या ज्या शाखेमध्ये द्रव्य, ऊर्जा व ऊर्जा रूपांतर यांचा अभ्यास केला जातो त्या शास्त्रास भौतिक शास्त्र असे म्हणतात। मग रसायन शास्त्र म्हणजे काय? तर ज्या शाखेत पदार्थांचे गुणधर्म, संरचना व पदार्थात होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला जातो त्यास रसायनशास्त्र असे म्हणतात। जीवशास्त्र म्हणजे काय? तर जीवशास्त्रामध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, यापुढील भागामध्ये आपण रसायनशास्त्रातील अणु म्हणजे काय व अणुचे अंतरंग कशा प्रकारचे असते याबद्दल माहिती मिळवणार आहोत।